आणि बघा एक वर्षामध्ये आपल्या सरकारने किती लोकोपयोगी निर्णय केले, शेतकऱ्यांकरता निर्णय केले आहेत, इन्फ्रास्ट्रक्चरचे निर्णय केले आहेत, महाराष्ट्राला दुष्काळ मुक्त करायचा एक विडा आपण उचललेला आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या दुष्काळी भागामध्ये 1.5 लाख कोटी रुपये आपण खर्च करून येत्या काळामध्ये नदी जोड प्रकल्प असेल, समुद्राला वाहून जाणारं पाणी असेल, हे सगळं पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत. मग कुठे त्या ठिकाणी दमणगंगा पिंजाळ सारखी योजना असेल, कुठे नळगंगा वैनगंगा सारखी योजना असेल, कुठे तापी पुनर्भरण सारखी योजना असेल, कुठे नाशिक जिल्ह्यातल्या आपच्या नदी जोड प्रकल्प असतील, कुठे गोदावरी खोऱ्यामध्ये पश्चिमी वाहिन्यांचं पाणी आणण्याचं काम असेल, कुठे कृष्णा भीमा स्थिरीकरणासारखं काम असेल, ही सगळी कामं या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार करेल. आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कायम दुष्काळमुक्त करण्याचा मंत्र आता या सरकारमध्ये आपण पूर्ण करू. 2019 साली याची मुहूर्तमेळ आपण केली होती, 2.5 वर्षामध्ये बंद सरकारने, कुलूप बंद सरकारने या सगळ्या प्रोजेक्टला कुलूप लावलं होतं. आता त्याला पुन्हा वेगाने आपण ते काम सुरू केलंय. रस्त्याची कामं असतील, धरणांची कामं असतील, पुलांची असतील, रेल्वेची असतील, ही सगळी कामं करताना दुसरीकडे सामान्य माणसाच्या हिताकरता हजारो निर्णय आपण घेतो आहोत.